हेलो स्टूडेंट्स, आता पाठ्यमागच्या लेक्चर मध्ये आपण परपेंडिकुलर ऍक्सिस थेरम आणि पॅरलल ऍक्सिस थेरम असे दोन पॉइंट बघितले होते आणि एक ह्याच्यावरती एक क्वेश्चन्स असतो की आपल्या बोर्डच्या पुस्तकामध्ये एक क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे तर स्टेट द कंडिशन्स अंडर व्हिच पॅरलल ऍक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम इज ओबेड, किंवा तो कधी वापरला जाऊ शकतो. तर त्याच्या कंडिशन्स काय काय असतात बघा. तर पहिलं, पॅरलल ऍक्सिस थेरम तुम्हाला वापरण्यासाठी पहिली जी कंडिशन आहे ती काय आहे, तर दोन्ही ऍक्सिस एकमेकाला कसे पाहिजेत, पॅरलल पाहिजेत. आणि त्या दोन्हींपैकी एक ऍक्सिस हा त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून पास झाला पाहिजे. म्हणजे पहिली कंडिशन काय, तर दोन ऍक्सिस एकमेकाला कसे पाहिजेत, तर पॅरलल पाहिजेत. आणि वन ऑफ देम, त्या दोघांपैकी एक हा कसा पाहिजे, वन ऑफ देम इज पासिंग थ्रू, कशामधून पास व्हायला पाहिजे तो, तर पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास ही पॅरलल ऍक्सिसची कंडिशन झाली. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये काय सांगितलं जातं, तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम हा कोणाबद्दल असतो, तर लॅमिनार ऑब्जेक्ट. आणखी कंडिशन काय, तर ह्याच्यामध्ये किती ऍक्सिस वापरतो, तीन ऍक्सिस जे कसे असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर. थ्री म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस, थ्री म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. त्यापैकी ते दोन असतात आणि ते मुळात कसे असतात, कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजेच काय, तर त्यांचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे, ओरिजिन आहे, हा तिघांचा काय राहतो, सेम राहतो. त्याच्यानंतर त्यातले टू ऑफ देम, त्या तिघांपैकी दोन कसे असतात, टू ऑफ देम इन द प्लेन ऑफ, इन द प्लेन ऑफ लॅमिनार बॉडी. त्या तीन ऍक्सिस पैकी जे दोन असतात ते कसे असतात, तर लॅमिनार बॉडीच्या प्लेन मध्ये असतात, इन द प्लेन ऑफ लॅमिनार बॉडी. आणि तिसरा जो असतो तो कसा असतो, अँड थर्ड इज, तो कसा असतो, परपेंडिक्युलर टू द, कुणाला परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिनार बॉडी. प्लेन ऑफ लॅमिनार बॉडी हे त्याच्या कंडिशन्स असतात. आता जर तीन मार्कसाठी हा क्वेश्चन विचारायचा म्हटलं, तर क्वेश्चन कसा विचारू शकतात, स्टेट द कंडिशन्स, कंडिशन सांगा म्हणतील. आणि तिसरा जो, म्हणजे ह्याला एक पॉइंट, ह्याला एक पॉइंट, एक एक मार्क पडेल. आणि तिसरा जो मार्क असेल तो कशाला असेल, स्टेट द एक्सप्रेशन्स फॉर सच थेरम्स, त्या असणाऱ्या थेरम बद्दल एक्सप्रेशन्स सांगा. मग आता पहिला जो आहे तो तुमचा पॅरलल ऍक्सिस थेरम बद्दल एक्सप्रेशन तुम्ही काय सांगू शकता, पॅरलल ऍक्सिस थेरम, ह्याचं एक्सप्रेशन काय होईल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एन एनी ऍक्सिस आय नॉट किंवा आय ओ इज इक्वल टू किती असतो, तर आय सी प्लस एम एच स्क्वेअर, हा त्याचा फॉर्म्युला किंवा एक्सप्रेशन आहे. तसं परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये काय घेतलं होतं आपण, काल फिगर ड्रॉ केली होती त्या लेक्चर मध्ये. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर झेड ऍक्सिस हा बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर मांडतो, मग त्याच्याकडे असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड हा किती असतो, तर रिमेनिंग बॉडी जी आहे किंवा रिमेनिंग जे ऍक्सिस असतात आणि जे बॉडीच्या प्लेन मध्ये असतात, त्या ऍक्सिस भोवती असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय असते, तर सम असते. हा झाला तीन मार्क्ससाठी क्वेश्चन, म्हणजे कंडिशन्स आणि त्याचे असणारे एक्सप्रेशन्स तुम्हाला विचारले जातात. एक्सप्रेशन्स वगैरे नोट करून ठेवा, कंडिशन पण नोट करून ठेवा. परत आता ह्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट येतो, तो नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ काय, तर ऍप्लिकेशन्स ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. म्हणजे काय करायचं तुम्हाला, तर जे तुम्ही थेरम शिकला आहात त्याचा आता ऍप्लिकेशन करायचं आहे. आता आपल्या बोर्डच्या बुक मध्ये जास्त ऍप्लिकेशन दिलेले नाहीत, पण फॉर्म्युले दिलेले आहेत. मग आपण काय करूया, तर ते फॉर्म्युले कसे डिराईव्ह केलेत, काही एक्सप्रेशनचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते खूप मोठे आहेत, मग त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट स्टेट म्हणून तुम्हाला येतो फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला फक्त सांगायचा आहे. मग पहिला जो फॉर्म्युला आहे तो कशाबद्दल आहे बघा, स्टेट एंड एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ऍक्सिस, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू
its center and perpendicular to its plane. बघा काय करायचं आहे तुम्हाला, स्ट्रेट एन एक्सप्रेशन फॉर कसं एक्सप्रेशन सांगायचं आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट एन एक्सिस, एक्सिस कुठून जातोय तर एक तुमच्याकडे रॉड आहे त्या रॉडच्या सेंटर मधून जातोय आणि जात असताना कसा जातोय तर त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर, इट्स सेंटर एंड परपेंडिक्युलर टू प्लेन, नाही तर परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, लेंथला तो कसा पाहिजे परपेंडिक्युलर पाहिजे. मग बघा एक आपण रॉड कन्सिडर करू, हा तुमच्याकडे एक रॉड आहे ज्याची लेंथ किती आहे तर एल, एल इज इक्वल टू काय मग लेंथ ऑफ रॉड, दुसरं यम, यम म्हणजेच काय तर मास ऑफ द रॉड. आता एक्सिस कन्सिडर करायचा आहे, एक्सिस कुठून गेला पाहिजे बघा तर सेंटर मधून, म्हणजे इथून गेला पाहिजे. मग सेंटर मधून जाताना एक्सिस तुम्ही कसाही काढू शकता, हा असा ड्रॉ करू शकताय, हा तिरका काढू शकताय, हा असा काढू शकताय, कसाही तुम्ही ड्रॉ करू शकता सेंटर मधून पास होणारा. म्हणून त्याने आपल्याला कंडिशन मेन्शन केल्या, काय कंडिशन केल्या तर ही जी लेंथ आहे ना, ह्या लेंथला तो कसा पाहिजे तर परपेंडिक्युलर पास व्हायला पाहिजे. मग आता लेंथ कशी आहे बघा तर ही आडवी लेंथ आहे, म्हणजे त्याला परपेंडिक्युलर म्हणजे काय होणार तुमचा एक्सिस असा उभा होणार, हा झाला तुमचा एक्सिस ऑफ रोटेशन. ह्याच्यावरती तुमचा रॉड काय होतोय रोटेट होतोय, तर ह्याच्यावरती असणारा मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा रॉड आहे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, एक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल प्लेन मध्ये. मग आता हा जो रॉड आहे त्याच्या सेंटर मधून हा एक्सिस पास होत असेल तर ही लेंथ किती झाली तर एल बाय टू, तसेच इथून इथपर्यंत पण किती असणार एल बाय टू. रिझन काय तर हा एक्सिस कुठून पास झालाय तर बॉडीच्या किंवा त्या असणाऱ्या रॉडच्या सेंटर मधून पास झालाय, म्हणून एल बाय टू आणि एल बाय टू ह्या लेंथ घेतल्या आपण. आता परत काय करूया तर ह्याच्याभोवती असणाऱ्या मुवमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन काय येतं तर आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर अपॉन 12, हा फॉर्म्युला कशाचा, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर एंड परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ द रॉड. त्याला तो फॉर्म्युला काय असतो, आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर अपॉन 12, एम फॉर मास ऑफ द रॉड, एल फॉर लेंथ ऑफ द रॉड, 12 डिवाइड लाई तिथं आणि हा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आला मग एम एल स्क्वेअर बाय 12. आता थोडक्यात हा मिड पॉइंट मधून चालतो. आता मी काल तुम्हाला फिगर मध्ये दाखवत होतो किंवा सांगितलं होतं की हा रॉड असा जर मी बांधला तर असा खाली पडतो, असा कंप्लीट बांधत 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 बरोबर सेंटरला या, तर हा रॉड काय होतो बॅलन्स होतो, म्हणजेच ह्या पूर्ण रॉडचा मास ह्याच्या सेंटरला काय झालेलं असतं तर कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. मग त्यालाच आपण नाव काय दिलं होतं तर सेंटर ऑफ मास, म्हणजेच थोडक्यात हा ऍक्सिस कुठून पास झालाय तर बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून पास झालाय. म्हणून मी ते एक्सप्रेशन काय करू शकतो तर इथं आयच्या जागी आयसी सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. आयसी म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास, हा पॉइंट तयार झाला एक. आता ह्याच्याच पुढे जाऊन हे नोट करून घ्या, आता ह्याच्याच पुढे जाऊन हेच ऍप्लिकेशन परत एकदा कसं काढलं जातं बघा, तर स्टेट एन एक्सप्रेशन फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू, इथून चेंज करतो बघा मी, आता काय चेंज करतोय बघा, पासिंग थ्रू इट्स वन एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. बघा मी आता ऍक्सिस नवीन घेतलाय, कसा ऍक्सिस घेतलाय तर स्टेट एन एक्सप्रेशन फॉर किंवा आता स्टेट करून टाक्या ऑप्टेन करूया, कारण ह्याचा ऍप्लिकेशन पुढे जाणार आहे. आता ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड, आता ह्या रॉडला एंड किती आहे दोन आहेत, त्या दोन एंड पैकी कुठलाही एक एंड घ्या त्याच्यामधून तो ऍक्सिस पास झाला पाहिजे आणि पास होत असताना त्याच्या लेंथला कसा पाहिजे परपेंडिक्युलर. मग इथे एक एंड आहे इथे एक एंड आहे, मी समजा इथला एंड घेतो कन्सिडर करतो, ह्या एंड मधून जाणारा एक ऍक्सिस आहे आणि तो कसा आहे तर लेंथला परपेंडिक्युलर आहे. आता बघा मी ह्या फिगर मध्ये काय करतो, एक दोन नाव देतो, ह्याला झेड झेड डॅश नाव दिलं, झेड झेड डॅश चा अर्थ काय झाला ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास, झेड झेड डॅश ऍक्सिस पासिंग थ्रू
center of rock. आणि परत काय करतोय तर दुसरा एक्सिस घेतो y y डॅश हा y y डॅश हा y y डॅश कडून पास होते एक्सिस पासिंग थ्रू वन एंड ऑफ रॉड असे दोन एक्सिस घेतले एक इथला z z डॅश कडून पास होतोय तर सेंटर मधून आणि y y डॅश कडून पास होतोय तर वन एंड मधून आता मला सांगा जर हे रॉडला किंवा रॉडच्या लेंथला परपेंडिकुलर असतील तर दोघे एकमेकाला काय असतात तर पॅरलल आहेत ते कसे आहेत ते पॅरलल मग कुठलं थिअरम वापरू शकतो आपण अकॉर्डिंग टू पॅरलल एक्सेस थिअरम कुठलं थिअरम वापरलं मी पॅरलल एक्सेस थिअरम काय सांगतं आपल्याला पॅरलल एक्सेस थिअरम तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एन एनी एक्सिस इज इक्वल टू द किती असते तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास प्लस मास आणि दोन्ही एक्सिस मधल्या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा काय घेतो आपण स्क्वेअर घेतो हे सगळं जे दिसतंय ते इथे अप्लाय करू मग वाय वाय डॅश बघती मुवमेंट ऑफ इनर्शिया किती मानू आपण आय म्हणजेच काय ह्या कुठलाही एक एक्सिस मानू शकता तुम्ही ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे तर आय इज इक्वल टू आता इथून जाणारा जो आहे तो कोण आहे सेंटर मधून पास होतो ह्याचाच आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाने डिनोट करू शकतो आय सी तर ह्या एक्सेस बोलती मुवमेंट ऑफ इनर्शियाचे एक्सप्रेशन पाठीमागे आपण काढले ते किती आलं होतं तर एम एल स्क्वेअर अपॉन ट्वेल्व प्लस एम आहे असा एच एच म्हणजे काय दोन जे तुमचे एक्सेस आहेत त्याच्यामधला असणारा परपेंडिक्युलर डिस्टन्स हे दोन एक्सिस आहेत ह्याच्यामध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे बघा हे असं डिस्टन्स राहतं हे किती आहे एल बाय टू म्हणजे एच इज इक्वल टू काय आला तुमचा एल बाय टू इथं ठेवूया एल बाय टू त्याचा स्क्वेअर मग कॅल्क्युलेशन किती होतं आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व प्लस हा किती होईल एम एल स्क्वेअर आणि टू चा स्क्वेअर फोर होणार आहे आता या दोघातून काय कॉमन निघेल तर आय इज इक्वल टू ह्या दोघातनं कॉमन कोण निघतोय तर एम एल स्क्वेअर बाय फोर हा कॉमन काढला तर ह्यात किती राहील एम एल स्क्वेअर गेलाय ह्या ट्वेल्व मधला फोर बाहेर गेला तर वन बाय थ्री प्लस हे सगळं किती येणार वन वन बाय थ्री प्लस वन किती होतो तर आय इज इक्वल टू फोर अपॉन थ्री इंटू एम एल स्क्वेअर बाय फोर किती होतोय फोर अपॉन थ्री बाय एम एल स्क्वेअर मग हा फोर अन फोर कॅन्सल होणे आन्सर किती येईल तर आय इज इक्वल टू किती येणार आहे तर इथला फोर ला फोर कॅन्सल होतो राहतो किती एम एल स्क्वेअर बाय थ्री हा झाला फॉर्म्युला कशा होती तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ हा त्याचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला नोट करून ठेवा हे ऍप्लिकेशन झालं बघा हे झाले रॉडचे दोन फॉर्म्युले आता काय करूया आपण रॉड झाल्यानंतर रिंग साठी फॉर्म्युले काढूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑलरेडी आपण इक्वेशन सांगितले तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय करायचं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पे रिंग अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर आता रिंगचं सेंटर म्हणजेच रिंगचं सेंटर ऑफ मास असतं कारण का रिंगचं पूर्ण मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं तर त्या रिंगच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं मग आता काय करू आपण तर एक रिंग कन्सिडर करूया जी पेपरच्या प्लेनमध्ये आणि तिचा ऍक्सिस कसा असणार तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार म्हणजे तुम्ही वहीवरती असं
समजा रिंग काढली तर ऍक्सिस ऑफ रोटेशन तुमचा कसा असणार आहे, हा इकडे येणार आहे. म्हणजे ही गोल पूर्ण जर रिंग कंप्लीट केली म्हणजे पेपरच्या प्लेन मध्ये तर ऍक्सिस त्याला परपेंडिक्युलर येतो. हा असणार सेंटर आहे आणि इथून इथं पण काय रिंगची रेडियस आहे. मग रिंगचं मास किती मानू तर कॅपिटल एम. आणि हा कुठून जातोय, सेंटर मधून जातोय. म्हणून सेंटर मधून जात असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया आय ऑर मोमेंट ऑफ इनर्शिया पर रॉड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. आता याचं एक्सप्रेशन सांगायचं आपल्याला, पहिल्यांदा माहिती देऊया. लेट कॅपिटल एम म्हणजे काय, मास ऑफ रिंग कॅपिटल आर रेडियस ऑफ रिंग. आता ही माहिती झाली, परत काय करूया तर एक्सप्रेशन सांगू. एक्सप्रेशन काय असतं, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास इज इक्वल टू द एम आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. काय तर तुमच्या रिंग मधून किंवा रिंगच्या सेंटर मधून एखादा ऍक्सिस जात असेल आणि जात असताना रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्या ऍक्सिस भोवती असणारा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, तर आय सी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. हे झालं एक एक्सप्रेशन. स्टेट म्हणूनच क्वेश्चन येतो, सांगावं लागतं फक्त, डिराईव्ह करायची काही गरज नाही. आता याच्या पुढे जाऊन ह्याचं ऍप्लिकेशन आपण कसं करूया बघा. तर तुम्हाला मी म्हटलंय की मोमेंट ऑफ इनर्शिया पे स्टेट एन एक्सप्रेशन फॉर किंवा ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया पे रिंग अबाउट एन इट्स, काय म्हटलं मी, अबाउट एन इट्स डायमीटर. अबाउट एन इट्स डायमीटर म्हणजे मला आता कशासाठी एक्सप्रेशन काढायचं आहे, तर रिंगच्या डायमीटर भोवती असणारा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ते चेक करायचं आहे. ही रिंग आहे, इथं सेंटर आहे ओ, मग सेंटर मधून जाणारा जो असेल त्याच्याभोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया आय सी घेतो आपण. आता काय करू, तुम्हाला डायमीटर म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असेल. काय कन्सेप्ट असते, तर सरकम्फरन्स मधून सरकम्फरन्स वरचे दोन पॉइंट जोडणारी जी लाईन असते पास होत असते ती सेंटर मधून पास झाली पाहिजे. अशा ज्या दोन लाईन्स असतात त्याला आपण काय म्हणतो, तर डायमीटर. मग इथून इथपर्यंत काय झाला, हा डायमीटर झाला. हा पुढे मी असा एक्सटेंड करतो थोडा, नाही तसा दुसराही डायमीटर घेतो मी. हा आपण काय होईल मग, डायमीटर झाला का. आता थोडक्यात मी थोडं याच्यामध्ये चेंज करून आणतो, काय काय चेंज करून आणतोय बघा. आता हा जो असा आडव्या प्लेन मध्ये म्हणजे रिंग अशी पकडल्या समजा, हा आडव्या प्लेन मध्ये जाणारा एक ऍक्सिस आहे म्हणजेच तो डायमीटर आहे. तर तो डायमीटर मी कोणता म्हणतोय, म्हणला मी एक्स ऍक्सिस. आणि तुमच्याकडे येणारा जो आहे तो कोणता म्हणतोय, वाय ऍक्सिस. थ्री डी फिगर असते, थ्री डी आपल्याला ड्रॉ करता येत नाही त्याच्यामुळे समजून घ्या. हा आडवा एक्स ऍक्सिस आणि तुमच्याकडे येणारा वाय ऍक्सिस. आता हे जे डायमीटर असतील ते त्या रिंगच्या प्लेन मध्ये असतात का रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतात हे तुम्हाला कळलं पाहिजे पहिल्यांदा. काय म्हटलं बघा, हे जे डायमीटर असतील ते रिंगच्या प्लेन मध्ये असतात का रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतात. तर कसे असतात बघा, ही जर रिंग असेल तर तिचे डायमीटर सुद्धा कसे असतात, त्याच प्लेन मध्ये असतात. कसे असतात, त्याच प्लेन मध्ये. म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जर डायमीटर जर झाले तर ते रिंगच्याच प्लेन मध्ये असतील. आणि हा जो तुमचा तिसरा ऍक्सिस आहे, मग आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झाले तर तिसरा ऍक्सिस कोणता असणार आहे, झेड ऍक्सिस. हा झेड ऍक्सिस कसा असेल बघा बघू, तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जे प्लेन असणार आहे त्याला तो परपेंडिक्युलर असणार. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बॉडीच्या प्लेन मध्ये आणि झेड ऍक्सिस त्या बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे कोणासारखे काम करतात, तर डायमीटर अँड कुठे आहेत ते, इन प्लेन ऑफ रिंग. आणि कुठे आहेत ते, इन प्लेन ऑफ रिंग आहेत. परत तुमचा नेक्स्ट कुठला ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस. तर झेड ऍक्सिस कसा आहे, झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग. रिंगच्या प्लेनला ते कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. तर आता काय करूया बघा, एक्स ऍक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया मानूया आय एक्स, वाय ऍक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया मानूया आय वाय, आणि झेड ऍक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया कोण होणार आहे, तर आय झेड. समजते का बघा, एक्स ऍक्सिस भोवती आय एक्स, वाय ऍक्सिस भोवती आय वाय, आणि झेड ऍक्सिस भोवती आय झेड. मग आता पुढे जाऊन
आपण काय केलं हे तीन एक्सिस एकमेकाला म्युच्युअली परपेंडिकुलर्स आहेत तर कुठल्या थेरम वापरणार आपण परपेंडिकुलर असताना काय दोन बॉडीच्या प्लेन मध्ये त्यालाही परपेंडिकुलर तर कुठल्या थेरम असतं परपेंडिकुलर एक्सिस थेरम त्याच्या अगोदर बघूया Ix म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉन्ग एक्स एक्सिस Iy म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉन्ग वाय एक्सिस आणि हे दोघं पण कोणाचं काम करतात म्हटलं मी डायमीटर म्हणजे ते थोडक्यात Id च्या इक्वल असणार म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर कारण एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस ने कोणाचं काम केलंय तर तुमच्या असणार डायमीटरचं म्हणून काय तर त्याच्या अक्रॉस असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कशा दाखवला मी Id ने म्हणजे Ix आणि Id कोणासारखे बनले तर डायमीटर सारखे बनले अकॉर्डिंग टू आता बघा प्रिन्सिपल वापरूया अकॉर्डिंग टू थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस काय सांगतं थेरम आपल्याला तर जो एक्सिस परपेंडिक्युलर आहे त्याच्या अक्रॉस असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आता बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर कोण आहे झेड एक्स त्याच्या अक्रॉस असणार मोमेंट ऑफ इनर्शिया कोण Iz इज इक्वल टू किती असणार रिमेनिंग एक्सिस जे असतील जे बॉडीच्या प्लेन मध्ये असतात त्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे काय असते तर सम असते मग Iz ची किंमत काय आहे तर Ic च्या इक्वल आहे Ix कोणाची इक्वल आहे तर Id च्या इक्वल Iy पण कोणाची इक्वल आहे तर Id च्या इक्वल म्हणजेच काय झालं तर Ic बरोबर किती येणार आहे तर 2Id Ic ची किंमत किती आहे Ic आपल्याला माहिती असतो मोमेंट ऑफ इनर्शिया पर इन अबाउट एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास किती असतो तर mr स्क्वेअर मग हा Ic mr स्क्वेअर बरोबर 2Id देअरफोर Id इज इक्वल टू किती मग तर Id किती येणार mr स्क्वेअर अपॉन 2 Id किती येतो mr स्क्वेअर अपॉन 2 हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पर रिंग अबाउट इट्स डायमीटर बघा व्यवस्थित हे नोट करून घ्या ओके आता नेक्स्ट कॉन्सेप्ट काय बघा तर मोमेंट ऑफ इनर्शिया पर रिंग अबाउट एन टेंजंट काय करायचं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा कशाचा तर रिंगचा अबाउट एन टेंजंट म्हणजे काय तर टेंजंट भोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला फाइंड करायचा आहे मग आता तो काढण्यासाठी टेंजंट वेगवेगळ्या प्रकारे असते कसे असते तर बॉडीच्या प्लेन मध्ये पण असू शकते आणि बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर पण असू शकते म्हणजे टेंजंट दोन प्रकार कसे असणार तर एक बॉडीच्या प्लेन मध्ये आणि दुसरी बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार मग आता बॉडीच्या प्लेन मध्ये कशी ठरवायची बघा समजा तुमच्याकडे ही रिंग आहे आणि ही जर रिंग असेल आणि इथं सेंटर असेल तर सेंटर मधून जाणारा काय करतो आपण एक एक्सिस त्याच्यावरती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने दाखवतो आपण Ic ने आता टेंजंट कशी ठरवायची बघा